माझ्या स्वामी महाराजांनी मला शिकवलेलं आहे तू कोणाचं वाईट चितू नको तुला कधीच वाईट तुझं कधीच वाईट होणार नाही तू कोणाला दुखवू नको तुला कोणी दुखवणार नाही तू कोणाबद्दल वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही तू कोणाला फसवू नको तुला कोणी फसवणार नाही तू कोणाला उपाशी ठेवू नको तू कधी उपाशी राहणार नाही तू सेवा करत राहा सेवेकरी घडवत राहा तुला मी कधीच एकटं पाडणार नाही अशी माझ्या स्वामींची शिकवण आहे जसं स्वामींनी आपल्या सर्वांना शिकवण दिलेली आहे किंवा आपल्या सर्वांना स्वामींनी आपले मुलं किंवा लेकरांच्या रूपामध्ये स्वीकार केलेला आहे कोणाचे आई झाले कोणाचे वडील झाले कोणाचे म्हणजे स्वामींमध्ये सगळी नाती आहेत बरं का तुम्ही बघाल तसं स्वामींमध्ये तुम्हाला नाती दिसतील तसंच स्वामींचं खूप छान गोड आजचं रूप तुम्हाला दाखवून दर्शन घेऊनच सुरुवात करूया व्हिडिओला तर आज दिवसभरामध्ये एकसुद्धा व्हिडिओ अपलोड झाला नाही बऱ्याच ताई वाट बघतायत मॅसेज येत आहेत माझ्या व्हॉट्सअपला की ताई आज काही व्हिडिओ नाही आहे का आज तू काय स्वामींबद्दल सांगणार आहे किंवा आज स्वामींचं काही का कलेक्शन तू दाखवलं नाही आहे कारण काय होतं ऑर्डर भरपूर होतं त्याच्यामुळे ऑर्डर घेणं डिस्पॅचिंग करणं दिवसभर कॉल वगैरे चालू असतात पण जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी एखादा व्हिडिओ अपलोड करत असते तर असंच बघा स्वामींनी खूप छान अशी मल्हारी पगडी घातलेली आहे स्वामी वस्त्र वस्त्रअलंकारचे स्वामींनी बा कानातले पण खूप गोड असे घातलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि माऊलीबा किती गोड दिसत आहेत आणि हो पुन्हा पुन्हा मी एकच सांगते व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंचे असे प्रश्न आहेत की ताई जसे तुझे स्वामी जिवंत पॉझिटिव्ह दिसतात तसे आमचे का नाही दिसत आणि तुझ्याकडून आम्ही मूर्ती घेतोय बऱ्याच ताईंना प्रचिती पण आली आलीवर का आता एक पल्लवी उमरे म्हणून आहे तिच्या स्वामींमध्ये आपल्यासारखे सेम भाव आले तिने पण एवढी मनापासून सेवा केली जसं मी करते कसं असतं स्वामींना तुमचे वस्त्र स्वामींना तुमचे अलंकार स्वामींना तुमची कोणतीच गोष्ट नको असते पण आपलं माऊलींवरती खूप प्रेम आहे आपल्या प्रेमापोटी आपल्याला खूप छान वाटतं माऊलींना सजवायला म्हणून या सगळ्या गोष्टी आपण घालत असतो आणि स्वामींनी बघा सिरियलमध्ये पण चोळा पाणी त्याच्यानंतर राधा गोदाकानी सगळ्यांनी आणलेली वस्त्र परिधान केले कारण आपल्या प्रेमापोटी माऊली हे स्वीकार करतात आणि माऊलींना ही सेवा खूप गोड वाटते कारण आपण एवढ्या प्रेमानं माऊलींसाठी अलंकार बनवतो वस्त्र घालतो जसं की मोत्याची माळ आहे ही पण आपल्याकडे मिळते स्वामी वस्त्र अलंकारमध्ये तर माऊली आपल्या प्रेमापोटी किंवा आपल्याला स्वामींना सजवायला आवडतं म्हणून या स्वामी सगळ्या गोष्टी घालत असतात तसे स्वामींना काही नको असतं हे आहे तुमची भक्ती आणि स्वामी काही सांगतात की माझ्या दरबारामध्ये किंवा माझ्या मठामध्ये किंवा तू माझी जिथं सेवा करशील तिथं फक्त भक्तीची रास व्हा मला तू बाकी मला एक फुलसुद्धा वाहू नको फक्त मला तुझी भक्ती हवी आहे आणि ती पण मनापासून हवी असं स्वामी माऊली सांगत असतात नेहमी तर स्वामींना भक्ती खूप तुमची प्रिय आहे कसे तुम्ही एखाद्या झोपडीत राहा तुम्ही कुठेही राहा तुम्ही मूर्ती नसेल तुमच्याकडे फोटो नसेल तरी चालेल फक्त मनापासून स्वामींचं नामस्मरण करा स्वामी तुमची सेवा स्वीकारायला येतात म्हणजे येतात शंभर टक्के असं भरपूर ताईंना अनुभव आहे तर ज अजून कोणाचे काही अनुभव असतील तर तुम्ही वॉइस कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवा तुमचे काही अनुभव असतील किंवा तुमची काही स्वामींबद्दल प्रचिती असेल तरी चालेल तर, तर स्वामींचा खूप मोठा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे पण काय होतं अनुभव असा मला दहा मिनटात नाही सांगत कारण खूप मोठे मोठे अनुभव प्रचिती आहे स्वामींची तर सांगेल मी निवांत तुम्हाला वेळ भेटेल तसा फक्त माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुंदर अशी स्वामींची पगडी आणि स्वामींचे कानाल तर आपण आता स्वामींचे वस्त्र बदलणार आहे एक गोष्ट दाखवायची आहे स्वामींसाठी खूप सुंदर असे मी स्वाक्स स्वाक्स आणलेले तुम्ही बघू शकता असे गोंडूशे स्वाक्स स्वामींसाठी घेऊन आली मी तर खूप छान आहेत कारण थंडी वाजते माऊलींना आणि घालावं अशी इच्छा झाली आणि तुम्हाला माहिती आहे का स्वामी वस्त्र अलंकार आज चालू झाले पण इथून मागं मी स्वामींसाठी कायमच काही ना काहीत रा राहण्याची वस्त्रं स्वेटर पण स्वामीने बघा ना एवढ्या वर्षाची सेवा बघून स्वामींनी एवढं मोठं स्वामी वस्त्र अलंकार उभा करून दिले आणि ही सगळी स्वामींची लिला आहे खूप मोठा अनुभव आहे हे कसं झालं कसं टाकलं काय केलं म्हणजे हे सगळं स्वामींनी केलं मी काहीच नाही केलं ह्याच्यामध्ये हे सगळं जे चालू आहे ते फक्त स्वामींच्या इच्छेनंच चालू झाले आणि स्वामींच्या सपोर्टमुळंच आज तुमच्या घरोघरी स्वामींची वस्त्र स्वामींची मूर्ती स्वामी गंध मोतीमाळ स्वामी नाईच रुपदेचं साडी अलंकार बऱ्याच गोष्टी तुमच्या घरोघरी का आहेत कारण स्वामींची इच्छा आणि स्वामी हे करून घेत आहेत तर कसं आहे स्वामींची सेवा निरंतर करा जसं की मला तीन वर्षानंतर स्वामींनी एवढं मोठं फळ दिलं की ती आता संभळता संभळत नाही उरकत नाही आहे एवढं मोठं कार्य झालं माझ्याकडून कारण तू बघताय स्वामी वस्त्र अलंकारामध्ये दिवसेंदिवस प्रोडक्ट पण आपले वाढत आहेत आणि आपले सबस्क्रायबर पण वाढत आहेत आणि खूप छान असा तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद मला आहे त्याच्याबद्दल पण खरंच मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांना कारण तुमच्या सपोर्टमुळं आज बघा ना मुंबईला भरपूर ऑर्डर जातात आपल्या दिवसाला पाच सात ऑर्डर तर मुंबईच्याच असतात कर्नाटक हैदराबाद गोवा म्हणजे भरपूर ठिकाणी स्वामी वस्त्र स्वामी मूर्ती स्वामी अलंकार पोचले तसंच तुमच्या सपोर्टमुळं शक्य झालं आणि मला एक सगळ्यांची गोष्ट काय आवडते की प्रत्येक ताई माझा व्हिडिओ बघता आणि स्टेटसला ठेवता जेणेकरून खूप लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोचावा अशी बऱ्याच त्यांची इच्छा आहे कारण त्यांचं मन खूप चांगलं आहे आणि त्यांना पण खरंच मनापासून धन्यवाद आणि ते शेअर पण करतात ग्रुपमध्ये त्यांचे नातेवाईक रिलेटिव्ह त्यांचं फ्रेंड सर्कल सगळ्यांना ते शेअर करतात माझे व्हिडिओ कारण त्यांना असं वाटतं की ही पण एक ताई सेवा करते स्वामींची एवढी मोठी तर आपल्याकडून काहीतरी कॉन्ट्रिब्युशन होईल ताईसाठी आणि हो फक्त व्यवहार किंवा फक्त बिझनेस असं नाही आहे स्वामी सेवेतून खूप लाख मोलाची मला माणसं भेटली की काहींनी मला डायरेक्ट बहीण मानलं काहींनी मुलगी मांडलं म्हणजे खूप 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 भरभरून तुम्ही सर्वांनी मला प्रेम दिल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे धन्यवाद कारण स्वामी वर्ग आपण आहे आणि स्वामी सेवेत असल्यामुळं स्वामींनीच आपली भेट घडवून दिली ही स्वामींचीच इच्छा आहे त्याच्यामुळे हे आपण नातं हे शेवटपर्यंत टिकवायला हवं तर बघा स्वामींनी किती गोंडोशे कानातले घातलेले आहेत बघितले का तुम्ही खूप छान असं स्वामींनी कानातले सुद्धा घातलेले आहेत तर आता स्वामींची झोपायची वेळ झालेली आहे तर स्वामींना आईचं रूप देताना बऱ्याच त्यांनी आपल्याकडनं साडी घेतली नद घेतली अलंकार घेतले पण स्वामींना आईचं रूप द्यायला माहीत कसं द्यायचं हे माहीत नाही बघा स्वामींची कानातले किती क्यूटन गोड आहेत ना तर ते पण लवकरच तुमच्यासमोर व्हिडिओ अपलोड मी करणार आहे की स्वामींना मी आईचं रूप कसं देते तर त्याच्यावर आपण स्वामींना आणलेले सॉक्स घालूया किती सुंदर आहेत बघा किती क्यूट आहेत आणि काही काही लोक म्हणतात बरं का असं नाही आहे काही काही लोक पॉझिटिव्ह आहेत काही काही लोक निगेटिव्ह आहेत म्हणजे माझ्या भाषेत मी त्यांना नास्तिकच म्हणेल तर ते सुद्धा मला म्हणायचे की कसं काय स्वामींनी एवढं सजवते काय फायदा आहे नुसताच वेळ घालवते ते स्वामींमध्ये आणि त्या स्वामींना कुठं आईचंच रूप दे दोन दोन तास पूजा कर हिला काय भेटणार आहे तिने कुठं तर जॉब करावा दहा पंधरा हजाराचा म्हणजे बऱ्याच बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात निगेटिव्ह झाल्या पण मी माझ्या गुरुचं चरण कधीच नाही सोडलं मी अशा निगेटिव्ह लोकांकडं लक्ष नाही दिलं पण आज जे काही स्वामींनी मला दिले सेवेतून ते खूप मोठं फळ आहे माझ्यासाठी तुम्ही तर बघताय कसं आहे की स्वामींनी सेवा करून घेतली माझ्याकडून पण स्वामी त्याच्याबद्दल मला खूप काही दिलेलं आहे वर का म्हणजे स्वामींचे आभार मानण्यात तेवढे कमीच आहेत कारण माऊली होते सोबत म्हणून खूप काही गोष्टी निभावल्या हो किंवा खूप संकटं दुःख आली आमच्या आयुष्यात पण स्वामी आमच्या आयुष्यात असल्यामुळं त्या संकटाचा दुःखाचा सामना करायची ताकद मिळाली आणि काही संकट हे स्वामींनी येऊन पण आजूबाजूने घालवले आमच्यावरती नाही आले कारण स्वामींचा हात होता आणि स्वामी म्हणजेच गुरुबळ मला माझ्या गुरूंचं पाठबळ भरपूर आहे आणि तुम्हालाही लाभो ही स्वामींचरणी इच्छा तर स्वामींची नित्य सेवा करा सेवेकरी बना आणि हो स्वामींना स्वतःपुरती सेवा करणारे लोक कधीच आवडत नव्हती आणि आवडतही नाही आहेत कारण कसं असतं जेव्हा तुम्ही एखाद्याला स्वामींचा सल्ला देता किंवा स्वामी सेवेकरी करून घेता किंवा स्वामींची सेवा करा असं सांगता तेव्हा ते पुण्य खूप मोठं असतं कारण तुमच्यामुळं एखादी व्यक्ती सेवेत आलेली असते काही काही वेळेस बघा माझ्यामुळं खूप लोक सेवेत आले माझं घर सगळं स्� स्वामीमय झालं कसं असतं सेवेची कॉम्पिटिशन किंवा सेवेची ईर्षा नसते सेवेची बराबरी काही काही लोकं करतात की ही सेवा करते म्हणून मी करते तसं नसतं कारण कसं असतं सेवा म्हणजे खेळ नाही आहे मनापासून करायची इच्छा झाली तर करा दुसरं करते म्हणून आपण करायचं असं नाही आहे मग काय होतं की बळच मूर्ती घ्यायची खूप काही गोष्टी घ्यायच्या त्या धुळपडत ठेवायच्या असं नका करू सेवा ही मनापासून करा आणि तुमची भक्ती ही मनापासून हवी आणि तुम्ही मनापासून जी पण सेवा कराल ती गुरुचरणी रुजू होते किंवा स्वामी स्वीकारतात आता मी एवढं बोलते आहे पण स्वामी ऐकतायत मला दिसतंय बघतायत माझ्याकडं काही काही शीतल बोलते शीतल काही चुकीचं तर नाही ना बोलत आणि कसं असतं स्वामींना सगळं माहिती आहे कारण मी स्वामींना अनुभवलं आहे मी स्वामींना बघितलं आहे आणि मी स्वामींशी बोलली आहे त्याच्यामुळं मला माहिती आहे स्वामी खूप असे वरून रागीड दिसतात जसं की बघा त्यांचा फेस आत्ता राग चिडलेत माझ्यावर पक्के म्हणत असतील माझी झोपायची वेळ झाली आणि काय गं का तुझी शीतल बडबड आहे पटकन सॉक्स घाल स्वेटर घालाल मला झोपायला जाऊ दे तू पण आराम कर पण काही शीतल थांबायलाच तयार नाही असं स्वामी म्हणत असतील पण काय माहिती रोज दिवसभराची कामं असतात तुम्ही बघताय पाठे पाच वाजल्यापासून रात्री बारापर्यंत कामं असतं त्याच्यानंतर स्वामींशी थोड्याशा गप्पा मारायच्या असतात रात्री पण आज विचार केला की स्वामींच्या सगळ्या भक्तांसोबत पण गप्पा मारतील स्वामी तर आता स्वामींना आपण स्वेटर वगैरे घालणार आहे स्वाक्स घालणार आहे आणि स्वामींना झोपवणार आहे आणि मीही झोपायला जाणार आहे तर कसं आहे की स्वामींची मूर्ती जशी पाय सॉरी स्वामी मूर्ती नाही आमच्या स्वामींची पाय अशी खाली जॉईंट आहेत त्याच्यामुळं मी स्वामींना असं स्वाक्स घालणार आहे स्वामी सांगितलं तुमच्या भक्तांना चिडू नका आणि काय माहिती मला स्वामींचं खूप काही काय आता मी शब्दच नाही आहेत मॅडं स्वामींसाठी बोलण्यासाठी कारण स्वामींचा विषय आला ना की असं खूप इमोशनल पण होते मी कधी कधी कारण खूप म्हणजे नाही का असं मी शब्दात नाही सांगू शकत की स्वामींनी काय माझ्यासाठी केले किंवा स्वामींनी खूप खूप साथ दिली माझी आजपर्यंत आणि स्वामींनी अशा टायमाला माझ्या आयुष्यात स्वामी आले तेव्हा कोणीच नव्हतं अशा टायमाला स्वामी माझ्यासोबत होते आणि कसं असतं की तुम्ही सगळे एकमेकाचे बघून सेवेत आला किंवा शीतलताईची सेवा बघून आम्ही मूर्ती घेतली सेवा करते पण तसं नाही आहे स्वामींनी मला खूप 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 म्हणजे खूप वाईट काळामध्ये स्वप्नात येऊन दर्शन दिलं माझे सगळे हुप्स असे संपले होते म्हणजे नाही का खूप स्ट्रगल केलं आहे माझ्या आयुष्यामध्ये मी असंख्य व्यातना भोगल्यात किंवा खूप काही नाही का भोगले मी आणि अशा ह्याच्यामध्ये स्वामींनी मला एक गोष्ट खूप चांगली दिली एक गोष्ट माझ्याकडून स्व देवानी किंवा नियतीने हिरावून घेतली ती माझ्या आयुष्यातून संपली पण स्वामींनी अशी एक गोष्ट मला माझ्या आयुष्यात दिली की जगण्याचा आधार मिळाला म्हणजे कसं आहे मी आधीपासून खूप स्ट्रॉंग आहे मी माझ्या पायावरती उभी आहे किंवा मला खूप काही करायची इच्छा आहे आणि खूप काही मी करू शकते माझ्या हिमतीवरती पण गुरुबळ नव्हतं एवढा दिवस पण ते गुरुबळ मला स्वामींमुळं भेटलं आणि स्वामींमुळं माझ्या आयुष्यात खूप चांगली गोष्ट घडली की खूप चांगली घडली म्हणजे कसे आपण चांगले असेल ना तर आपल्याला सगळी लोकही चांगले भेटतात ह्याचा अनुभव प्रचिती खूपदा मला आलेली आहे त्याच्यामुळं कसं असतं की जे स्वामींनी दिले ते विसरता येत नाही आपण काय करतो बऱ्याचदा जे देवाने दिले ते विसरून जातो आणि नको त्या गोष्टीच्या मागं लागत असतो पण कसे पैसा प्रॉपर्टी ह्या गोष्टी येत राहता जात राहता पण सुख समाधान खूप महत्त्वाचं आहे बरं का आयुष्यामध्ये बऱ्याचताई मी बघते बऱ्याच ताई म्हणतात आमचं घरच नाही आहे आमच्या नवऱ्याचं पेमेंटच कमी कि एक एक है, 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 आहे किंवा आमचं प्रमोशनच होत नाही म्हणजे काही काहींकडं घर आहे बंगला आहे सगळं आहे पण प्रत्येक असमाधानी आहे आज पण का असं जे आहे त्याच्यामध्ये सुख माना आणि जे आहे त्याच्यासोबत चालायला शिका कारण कसं असतं जास्त आयुष्याकडून तक्रार केल्या की मग दुःखच भेटतं त्याच्यामुळं आहे त्यामध्ये खुश राहा तुमचे भले झोपडी असू दे पण त्यात सुखी समाधानी राहा पुढचा जन्म काय येईल माहीत नाही आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या कर्मांवरती जन्म ठरतो कितीतरी योनी भटकून आपल्याला मनुष्याचा जन्म मिळत असतो मग त्या आयुष्याचं आपल्याला सोनं करायला हवं ना की रडायला हवं आहे सारखंच वाढ हेच नाही आहे माझं असंच आहे माझं तसंच आहे असं काही नसतं आणि स्वामी बघत असा तुमच्यासोबत जरी अन्याय होत असेल अत्याचार होत असेल किंवा खूप काही वाईट होत असेल तर कसं असतं की भगवंताने डोळे नाही मिटले तेहत्तीस कोटी देव आज पण बघतायत अस्तित्वात आहेत खूप प्रचित येते अनुभव येते त्याच्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या कर्मावरती चांगला जोर द्या आणि कसं आहे तुमचं कर्म चांगलं असेल ना तर कुठलीच ताकद कोणत्याच गोष्टीला विरोध नाही करू शकत फक्त कर्मकांड चांगले करा वाईट वागू नका वाईट करू नका आणि आपल्यामुळे एखाद्याचा आत्मा दुखेल असं वागू नका खूप काही ताईंचे प्रश्न असतात मला की ताई आमच्यासोबत असं घडतं आम्हाला असं वागवलं जातं आम्हाला ह्याचा त्रास आहे त्याचा त्रास आहे पण कसं असतं की तुम्हाला ज्या व्यक्ती आवडत नाही त्याच्याशी बोलणं सोडा इग्नोर करा त्या लोकांशी कोणतंच रिलेशन ठेवू नका कारण कसं असतं की जर त्रासच होत असेल तर अशा नात्याचा काहीच फायदा नसतो आणि मी काही ज्योतिषी वगैरे नाही आहे मी प्रत्येकाला एकच सेवा सांगते स्वामींचा अकरा माळी जप करा सारामृतची तीन अध्याय दे। तुम्ही डेली वाचा तुमचं खूप काही गोष्टी चांगल्या आयुष्यात होतील आणि अजून एक गोष्ट महालक्ष्मीची सेवा जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा कारण महालक्ष्मीच्या सेवेने खूप काही गोष्टी मार्गी लागतात माझे खूप मोठे मोठे अनुभव आहेत कारण मी महालक्ष्मी अष्टक म्हणते महालक्ष्मीची मूर्ती फोटो पूजन करते त्याच्यानंतर कवड्यांचं पूजन होतं श्रीयंत्राचं कुंकुमार्चन कमळगट्ट्यावरती गाय विष्णू गायत्री मंत्र रोज रात्री झोपायच्या अगोदर म्हणा हातपाय स्वच्छ धुवा आणि त्याचं फळ तुम्हाला त्याचे रिझल्ट तुम्हाला एका महिन्यामध्येच दिसतील कमळकट्ट्याच्या वेळेला तूप लावा आणि मगच ती श्रीयंत्रावरती ठेवा ते पण गाईचं तूप तर आजची नाईट सेवा आपण इथंच थांबूया का कारण स्वामींबद्दल आणि तुमचं सगळ्यांचं कल्याण व्हावं किंवा तुमच्या सगळ्यांची प्रगती व्हावी हीच इच्छा असते माझी आणि खूप खूप काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या सांगायच्यात पण कसं आहे की वेळ भेटत नाही आहे पण जेव्हा वेळ होईल तेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी व्हिडिओ करत असते पण प्लीज माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा जास्तीत जास्त शेअर करत जा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचत राहील तर बऱ्याच त्यांना माता माता अशी माता लक्ष्मीची मूर्ती फ्रेम हवी असते तर बघा ही आपल्याकडे आहे कारण माता लक्ष्मी पैशाचा वर्षाव करत आहेत अशी फ्रेम घरामध्ये ठेवा सेवा करताना आणि लक्ष्मी अष्टक जरूर म्हणा त्याच्यानंतर अशी मूर्ती पण तुम्हाला लक्ष्मीची मिळते बघा मी त्यांना चांदीचं फूल वाहिलेलं आहे ही ओरिजिनल मोत्याची माळ आहे ती पण मिळते हे बघा जास्वंदाचं फूल वगैरे कारण तुमच्या जर आर्थिक प्रॉब्लेम खूप असतात पण बाळकृष्णाने बघा मुकुट तोंडाव घेतलं आहे हे कृष्ण गोविंद हरे मुरारी तर कसं असतं की चांदीच्या वस्तूंनी माता लक्ष्मी घरामध्ये लव स्थिर राहते आपल्या त्याच्यामुळे कसं आहे मी आपण इतर साडी वगैरे घेतो आपण खूप काही खर्च करतो थोडीफार इन्व्हेस्टमेंट आपल्या आयुष्यासाठी पण करायला हवी तर असं हे श्रीयंत्र आहे तर तुम्ही श्रीयंत्रात जास्तीत जास्त सेवा करा श्रीयंत्र म्हणजे काय माता लक्ष्मी आणि विष्णूंचं आसन तर प्रत्येक सेवेमध्ये श्रीयंत्राच्या सेवेशिवाय किंवा श्रीयंत्र ठेवल्याशिवाय माता लक्ष्मी प्रसन्न ना होत नाही तुम्हाला आपल्याकडे कवड्या मिळतील कमळगट्ट्याची मणीमाळ मिळेल त्याच्यानंतर गोमतीचक्र मिळेल आपल्याकडे सगळं काही मिळतं बरं का पूजेचं जे तुम्हाला हवं असेल ते ते श्रीयंत्रसुद्धा अवेलेबल आहे कमळगट्टा माळसुद्धा आपल्याकडे मिळते हे फुलसुद्धा तुम्हाला मिळेल आपल्याकडे तसंच स्वामींची ही मूर्तीसुद्धा आहे आपल्याकडे तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगण्यापेक्षा तुम्ही पण करा कारण Sua mente tu me saúdas sada, sua mente tu me